महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। आपण ज्यांना मदत केली त्या लोकांनी मला मैत्री काय असते ते दाखवून दिल्याचा टोला दीपक केसरकर यांनी मित्र पक्षांना लगावलाय। चांगुलपणावरचा विश्वासच उडाला असं भावनिक वक्तव्यही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मित्र पक्षांना उद्देशून केले। पावेत काय म्हणाले पालकमंत्री केसरकर? माझी अपेक्षा आहे की सर्वसाधारणपणे 90,000 आसपास मतदान हे आमच्या शिवसेनेला होईल, कारण मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये प्रवेश झालेले आहेत। आणि एकंदरच बघितलं जरी आमिषांचा वापर हा झालेला असला तरी पण मतदार हे ठाम होते की आपला मनुष्य, ही जी एक भावना लोकांच्या मनामध्ये होती की आम्हाला परका नको, आमच्या हक्काचा मनुष्य पाहिजे, हा खूप मोठा फॅक्टर होता। आणि दुसरं, भाजप आणि राणे आणि अपक्ष आणि राणे हे कॉम्बिनेशन लोकांच्या फारसं पचनी पडलं नाही असं एकंदर मला अंदाज वाटतो। आमिषांचा वापर एवढा झाला की ह्याच्याबद्दल कशाची तुलनाच करता येणार नाही। आणि मग मोदी साहेबांनी जी नोटाबंदी आणली त्याचा नेमका उपयोग भारताला काय झाला हे हा विचार करण्याएवढी परिस्थिती माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये असावी जिथं मी गृहराज्यमंत्री आहे। मला वाटतं की पुढच्या वेळेला एक वेगळी यंत्रणा हे सगळं ट्रेस करायला उभारायला लागेल। एका नुसतं गावामध्ये पैसे पकडले हे 4,500,000 रुपये होते, आणि 4,500,000 रुपये जर एका गावामध्ये पकडले जात असतील तर मग 250-300 गावांचे सर्वसाधारणपणे एक एक मतदारसंघ असतो। पैशाचा ह्याची उत्पत्ती कुठून होते आणि हे कशा तऱ्हेने पैसे खर्च होतात हे सगळं अकलनीय मला वाटतं। आणि स्वच्छ राजकारणामध्ये आजपर्यंत मी दहशतवादाच्या विरोधात लढाई लढत आलो, मला वाटतं की इथंसुद्धा ही स्वच्छता होणं आवश्यक आहे। आणि विशेषतः पुढची पिढी आपली चांगली राहावी, कोकणचं जे कल्चर आहे, कोकणला एक वेगळं कल्चर आहे, कोकणचा मनुष्य कधी कर्ज घेत नाही आपले, आणि घेतलं तर त्याचं व्याज त्याचं कर्जाचे हप्ते नियमित भरतो, आपली लाईटची बिलं असतील, आपल्या पाण्याची बिलं असतील, सगळी बिलं वेळेवर भरतो, स्वतः नेटनेटका राहतो, कधीही वाईट कृत्य करत नाही, अशा कोकणी माणसाला चुकीच्या दिशेने नेणं हे चूक आहे। मी कुठल्याही पक्षावर यावेळेला बोट ठेवणार नाही, परंतु एकंदरीतच हे कसं जनरेट झालं याचासुद्धा वेगळा विचार केला गेला पाहिजे। आणि माझी 100% खात्री आहे, एकतर वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये ज्याच्यामध्ये एक राडा झालेला होता आणि त्याच्यामध्ये लोकं फार दुखावली गेलेली होती, त्याच प्रवृत्तीबरोबर एखाद्या पक्षाने समझोता करणं हे लोकांना कितपत आवडेल हे मला सांगता येणार नाही। सावंतवाडीमध्ये ज्या पद्धतीने प्रचार झाला त्या पद्धतीमध्ये जणू काही इथं काही विकासच झाला नाही अशी भाषा वापरली गेली। ज्या शहराला 2,250,000,000 रुपये विकासासाठी मिळतात त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा प्रचार होऊ शकतो याचं मला स्वतःला आश्चर्य वाटतं। सावंतवाडीच्या रस्त्याची कामं चालू असताना PWDच्या काही गुंड येतात आणि ती कामं बंद पाडतात, हे सुद्धा मला अकलनीय वाटतं। याच्यामध्ये राजकीय डाव असण्याची निश्चित शक्यता आहे, कारण इथून आंबोलीपर्यंतचा रस्ता करत असताना जवळजवळ 40 किलोमीटरचा रस्ता होतो आणि 2 किलोमीटरचा रस्ता होत नाही, किंवा इथून एनसिलीपर्यंतचा रस्ता मंजूर असताना सावंतवाडीच्या हद्दीपर्यंत रस्ता होतो आणि पुढचा रस्ता होत नाही, आणि तो रस्ता एवढा खराब, पाऊस तर एवढा भरपूर होता, एक इश्यू त्याच्यापासून तयार होतो। मग ही धमकी मुद्दाम इलेक्शन तोंडावर ठेवून गेल्या होत्या का, किंवा कोलगावपासून सावंतवाडीचा येणारा रस्ता एवढेच वाईट कसे होऊ शकतात हा एक प्रश्न आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकंदरीतच हे ह्याचा सगळ्याचा अभ्यास मला पुढच्या काळामध्ये करायला लागेल, कारण लोकांची शेवटी गैरसोय होता का म्हणजे राजकारणाच्या नावावर, आणि एवढा प्रचंड पैसा येत असताना त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या निवडणुका संपल्यानंतर मला जिल्ह्यामध्ये ठांड मांडून बसायला लागेल, बाहेरची कामं थोडी कमी करायला लागतील, आणि आलेला पैसा हा लोकांच्यापर्यंत पोचवायला लागेल, आलेल्या स्कीम लोकांच्यापर्यंत पोचवायला लागतील, तर पुढच्या काळामध्ये अशा तऱ्हेने इलेक्शन्स आम्हाला लढवायला लागणार नाहीत किंबहुना आमच्यासमोर कोण उभंही राहू शकणार नाही। दुसरी गोष्ट, जे माझ्या सौजन्याचा फायदा आमच्या मित्रपक्षांनी घेतला की मोठ्या प्रमाणात निधी आम्ही मित्रपक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना दिला आणि त्यांनी त्याचा गैरवापर असा केला की प्रत्यक्षात ज्यावेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला
पक्षाची संपूर्ण यंत्रणा ही अपक्षासाठी काम करायला लागली. एवढंच नाही तर हा संपूर्ण मतदारसंघ एवढा प्रेस्टिजचा मुद्दा करण्यात आला की गोवा राज्याचे जवळजवळ 10 आसपास मंत्री, त्यांच्या वेगवेगळ्या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक हे सगळे एकाच मतदारसंघामध्ये उतरले. अगदी थेट मुख्यमंत्री महोदयांच्या मिसेससुद्धा या प्रचारासाठी सावंतवाडी विधानसभेमध्ये ठाण मांडून बसलेल्या होत्या. मग नेमकं आपण मित्रांना प्रेम द्यायचं आणि मित्रांनी असं करायचं याच्यापेक्षासुद्धा मी संघटनेच्या बाबतीत स्वतः जाणं आणि संघटना उभी करणं हे न करता संघटनेला फ्रीडम दिलेलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली होती. परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी स्वतः ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेला ग्रामीण भागाची माझ्याशी असलेली अटॅचमेंट किंवा शहरी भागाची माझ्याशी असलेली अटॅचमेंट आणि पक्ष हे ज्याला कॉम्बिनेशन होतं त्याला एक वेव तयार होते. मी असं बघितलेलं आहे की नुसतं शिवबंधन बांधण्यासाठी कमीत कमी 5,000 जास्त शिवबंधन मी मागच्या काळामध्ये बांधली असतील. याचं कारण असं आहे की ती जी अटॅचमेंट असते ही एकतर विकासाशी अटॅचमेंट आहे, शिवसेनेची अटॅचमेंट आहे, आणि ज्याला आपण स्वतः जातो त्यावेळेला पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते असतात त्यांना अधिकची शक्ती मिळत असते आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये आपण निवडणुकीला जायचंच नाही कारण सर्व लोकं आपली आहेत हे मी भावना करून आजपर्यंत चाललो. मित्रपक्षाचे सरपंचांना प्रवेश द्यायचा नाही हे पथ्य मी पाळलं. त्याच्यामुळे अनेक वेळेला मी बघितलेलं आहे की हे पथ्य मी पाळून प्रत्यक्षात मात्र कोणत्याही तऱ्हेची साधनसुचिता या ठिकाणी पाळली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि जे एक्सपेक्टेड नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीची चर्चा ही उच्च पातळीवर झाली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ज्या कारवायांची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत ह्या कारवाया व्हायलाच लागतील आणि हे ऑपरेशन झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपण युतीचे आहोत असं म्हणणं लोकांच्या समोर जाणं हे कठीण बनेल. आणि म्हणून मला वाटतं की ज्या ज्या लोकांनी बंडखोरांचं काम केलेलं आहे निवडणुकीनंतर त्यांची हकलपट्टी करायची घोषणा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे त्याची अंमलबजावणी कसोशीने झाली तरच एकत्र काम करणं हे अधिक सुलभ होईल आणि लोकांचा विश्वास राहील ना त्याच्यापुढे विश्वास लोकांचा राहणं फार कठीण बनेल सत्ताधारी पक्षाला एवढं मला वाटतं. एक गोष्ट अशी आहे की याच्या पुढच्या काळामध्ये किमान 2 ते 3 दिवस हे मी मतदारसंघामध्येच राहणार आहे. जसं कामं पूर्ण करायची आहेत त्याप्रमाणे प्रत्येक गावात गेल्यानंतर काय तिथं वेव क्रिएट होते हे मी स्वतः बघितलेलं आहे. आणि याचा फायदा जर आमच्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या पक्षाला होणार असेल तर पुढच्या काळामध्ये मला ते करायलाच लागेल. किती काळ कोणाची मदत जपायची ह्याला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा या इलेक्शनमध्ये तोडण्यात आली. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊन कोंडी करून संपवण्याचा जो प्रयत्न झाला हा केवळ माझ्या मतदारांमुळे हाणून पाडता आला एवढंच मला सांगायचं आहे. त्यांच्या ज्यावेळेला लक्षात आलं की ही एका तऱ्हेने राजकीय कोंडी घेतली जाते, राजकीय सूड घेतला जातो आहे, त्यावेळेला सर्व मतदार हे जागृत झाले आणि मला वाटतं की त्याचं चित्र हे निश्चितपणे मतपेटीतून दिसेल. परंतु पुढच्या काळामध्ये पक्षसंघटनेने इंडिपेंडेंटली काम करावं आणि राज्य सरकार म्हणून आम्ही इंडिपेंडेंटली काम करावं ही जी माझी भूमिका होती ही कितपत योग्य होती याचा पुनर्विचार मला करायला लागेल. पक्षसंघटनेमध्ये मी अनेक वर्ष काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो, राष्ट्रवादीचा अध्यक्ष राहिलो, त्यामुळे संघटनेचा अनुभव हा कधीही माझ्याजवळ आहे आणि माझ्यामध्ये एवढी जिद्द आहे देवाच्या कृपेने की मी गावोगाव फिरू शकतो. आता सुद्धा आपण बघितलं मी गावोगाव गेलो, खासदारांचे खासदार साहेबांच्या इलेक्शनमध्ये गावोगाव गेलो. परंतु हे जर आपण कॉम्बिनेशन लोकांच्याबरोबर केलं तर लोकांना एक आत्मीयता आहे की शिवबंधन बांधताना आम्ही सगळ्यांना सांगायचो की तुम्ही शिवबंधन बांधा पण त्यांना भाई माझ्याकडूनच बांधून घ्यायचं, आम्हाला भाईंच्याकडून बांधून घ्यायचं, म्हणजे आपल्या कुटुंबातल्या एका भावाकडून बांधून घ्यायचं ही जी भावना असते ही भावना फार महत्त्वाची असते. आणि मला वाटतं ती जर भावना खऱ्या अर्थाने उपयोगामध्ये आणली तर मग शिवसेनाचा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गावोगाव वाड्या वस्त्यांवर पोचू शकू. आणि जे काय मी बघितलेलं आहे की कॉम्प्युटराईज केल्यानंतर आणि हे केल्यानंतर जी सिस्टम बसवली जाते
त्याच्यामध्ये भावना ही कॉम्प्युटरच्या पलीकडे असते, एवढंच मला सांगायचं. आणि तेवढं जरी समजलं तरी खूप आहे, कारण शेवटी कॉम्प्युटरला भावना नसतात परंतु लोकांना भावना असतात. आणि ज्याला लोकांना कळतं की आमच्या घरातल्या एका माणसाला अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला हे कॉम्प्युटरचे डाव सगळे त्या ठिकाणी निकामी ठरतात, आणि हे निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसत आहे. 100 वरच जागा आम्हाला अपेक्षित आहे. एक गोष्ट अशी आहे की हे सगळे निर्णय आदरणीय उद्धव साहेब घेत असतात, आम्ही त्यांच्याकडे काही मागायलाही जात नाही, ते स्वतःहून निर्णय घेतात. आणि शेवटी त्यांचं एक वेगळा असा स्वतःचा बाणा आहे की ज्या लोकांनी ज्या परिस्थितीमध्ये मला घेरण्यात आलं हे त्यांनी बघितलेलं आहे की विकास करणारा मनुष्य मुळापासून तोडून काढायचा, की जेणेकरून कोकणामध्ये आम्हाला हातपाय पसरवायला मिळतील. कोकणच्या विकासाचा जो मी एक मॅप तयार केलेला आहे आणि ज्याचा पायलट प्रोजेक्ट मी सिंधुदुर्गामध्ये राबवतो आहे, मी म्हणजे आमचा पक्ष सगळ्यांच्या आशीर्वादाने राबवतो आहे, तो यशस्वी झाला तर एक आर्थिक क्रांती घडणार आहे कोकणामध्ये. आणि ती आर्थिक क्रांती घडवणाराच मनुष्य संपवला तर मग आपल्याला हातपाय पसरता येतील. हे जे आणि खरोखर मी आपल्याला सांगतो की एक वर्षामध्ये ज्याला ह्याची फळं दिसायला लागतील कोकणामध्ये, त्यावेळेला समोरच्या मनुष्य टिकणं कठीण होणार. कारण काँग्रेस 50-50 वर्षे का टिकली महाराष्ट्रामध्ये, की ते आर्थिक बदल घडून आणू शकले सहकाराच्या माध्यमातून. साखर कारखान्यांची चळवळ असेल, दुधाची चळवळ असेल, परंतु ह्या सगळ्या चळवळी ह्या एका विशिष्ट भूप्रदेशाला लक्षात घेऊन त्या ठिकाणी राबवण्यात आल्या. त्या सर्वांना जशाच्या तसा सुटेबल होतील असं नाही, प्रत्येक भूप्रदेशाची प्रत्येक रिजनच्या स्वतःची अशी वैशिष्ट्य असतात, आणि त्या वैशिष्ट्यांवर जर आपण जोर दिला तर आर्थिक क्रांती होऊ शकते. मी मुळात राजकारणी मनुष्य नाही, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, आणि सामाजिक कार्यकर्ता जो असतो तो खऱ्या अर्थाने बदल घडवून दाखवू शकतो. आणि जी भीती महाराष्ट्रामधल्या विरोधकांना, मग भले ते आपले मित्रसुद्धा असतील, मैत्री काय मला या संपूर्ण प्रकरणात कुठेही मैत्री दिसली नाही, आणि त्याच्यामुळे कितपत मैत्री म्हणावी याचं मी मुंबईला गेल्यानंतर सर्वांशी चर्चा केल्यानंतर मला स्वतःला कळेल. कारण मी राजकारणासाठी म्हणून ॲडजस्टमेंट करत नाही आणि आयुष्यात कधीही केलेली नाही आहे, आणि त्याच्यामुळे नेमकं हे का घडलं, कसं घडलं याचं ॲनालिसिस करायला लागेल. हां, आणि ॲनालिसिस केल्यानंतर मी ती प्रतिक्रिया देणं हे अधिक योग्य ठरेल असं मला वाटतं. पण सध्या जी रिॲक्शन, कोकण आपल्या ताब्यात यावा म्हणून जे लोक प्रयत्न करतात तेच गोवा राज्याच्या बाबतीत घडतं आहे, की पर्यटनामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन झालं तर आपल्याकडचं पर्यटन कमी होईल. आपल्याकडच्या इंडस्ट्रीज सिंधुदुर्गमध्ये कशा जात आहेत आणि काय वेगाने जात आहेत याच्याबद्दल निश्चितपणे काळजी करण्यासारखी बाब आहे. एकदाच एक MIDC आम्ही जाहीर केल्यावर 5 इंडस्ट्रीज गोव्यामधून आल्या. ऑलरेडी एक इंडस्ट्री शिफ्ट झाली, त्याचं प्रोडक्शन सुरू होणार आहे. कारण चांगल्या सुविधा हे आम्ही ह्या ठिकाणी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नॅचरली मला असं वाटतं की एअरपोर्ट, कार्गो हब हे सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःचं सुद्धा आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे क्रिएट करतं हे सर्वांसाठी असतं. आणि त्याच्यामुळे टुरिझममध्ये मला एवढंच वाटतं की सस्टेनेबल टुरिझम हा जगामधला मूलमंत्र आहे. आणि सस्टेनेबल आणि कल्चरल टुरिझमसाठी जगभरातून लोक व्हर्जिन प्लेसेसला जातात, आणि अशातली सर्वात सुंदर व्हर्जिन प्लेस जगापैकी एक ही सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्याच्यामुळे मोठे मोठे प्रकल्प यावे न यावे याच्यावर वाद होऊ शकतो, परंतु लोकांच्या जीवनाशी निगडीत आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल करणारे जे प्रकल्प असतात त्याला जगातली लोक सगळ्यात जास्त प्रायोरिटी देतात. आणि मला असं वाटतं की या कॉम्पिटिशनमध्ये गोवापेक्षा सरस सिंधुदुर्ग ठरेल. आरोग्याच्या बाबतीत आम्ही ज्या फॅसिलिटीज क्रिएट करतो आहे त्या गोव्या एवढ्याच किंवा त्याच्यापेक्षा सरस ठरतील. आणि मला एकच गोष्ट सांगायची आहे की इथे येऊन तुम्ही गोव्यामध्ये आम्हाला देणाऱ्या ट्रीटमेंटबद्दल बोलता त्याला तुमच्या राज्यातले अनेक लोक आमच्या मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी आमच्या सरकारच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ज्या सर्वांसाठी खुल्या आहेत, सर्वांसाठी मोफत आहेत, त्या फॅसिलिटीज सर्वजण घेत असतात याचा अनेक वेळेला विसर पडतो. केवळ सिंधुदुर्ग हा टोकाचा जिल्हा आहे आणि तो गोव्यावर अवलंबून आहे.
म्हणून असं म्हणणं चुकीचं ठरेल. गोवा राज्याबद्दल मला अतिशय प्रेम आहे कारण माझी आई गोव्यातली आहे. परंतु ही लढाई जर गोवा विरुद्ध सिंधुदुर्ग अशी असेल तर मग पुढच्या काळामध्ये गोव्यामध्ये किती मराठी स्पीकिंग लोकं आहेत, त्यांची अटॅचमेंट कोणाशी आहे, हा विचार 10 वेळा तिथल्या मंत्र्यांनी करावा. नाहीतर गोव्यामध्ये सिंधुदुर्गची एवढी लोकं राहतात की गोव्याचे 2 तालुके हे सावंतवाडी संस्थानचा एक भाग होता याचा विसर पडता कामा नये. शेजारच्या राज्याबद्दल आम्ही ममत्व बाळगतो. महाराष्ट्र एवढा मोठा आहे की महाराष्ट्राचा पाठिंबा हा सुरुवातीपासून गोव्याला राहिलेला आहे. गोव्याचं इंडस्ट्रीयल एरियाज महाराष्ट्राच्या MIDC ने डेव्हलप केलेले आहेत. तिथलं फायनान्सचं नेटवर्क MSFC ने डेव्हलप केलेलं आहे. तिथलं विजेचं नेटवर्क इथल्या वीज मंडळांनी सुरुवातीला डेव्हलप करून दिलेलं आहे. एका छोट्या भावाचा दर्जा महाराष्ट्राने गोव्याला दिलेला आहे आणि ते घडत असताना सिंधुदुर्गच्या मनामध्ये गोवा हा आपला भाऊ आहे हे निश्चितपणे आहे आणि ही भावना कायम राहिली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. अनेक मंत्र्यांशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत आणि त्याच्यामुळे जे हे संबंध असतात हे राजकारणाच्या पलीकडचे असतात आणि म्हणून त्याचा विसरसुद्धा पडता कामाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपायचे असतात. आणि गोव्याचा मनुष्य हा प्रेमळ मनुष्य म्हणून ओळखला जातो, त्यालाच प्रथमच छेद देण्याचा प्रयत्न हा इथल्या राजकारणी लोकांनी केलेला आहे, त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा एवढंच मी या निमित्ताने. मला 2014 आणि 2019 फरक असा जाणवला की राणे फॅक्टर हा BJP बरोबर कंबाईन झालेला लोकांना आवडला नाही आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे मी पूर्वीची निवडणूक लढवली तेव्हा एका मुद्द्यावर एक वेव क्रिएट झालेली होती आणि तो मुद्दा या वेळेला नसेल अशी माझी समजूत होती. परंतु हा मुद्दा प्रामुख्याने लोकांनी बघितला की जो हिंसाचार संपलेला आहे तो पुन्हा इथं येता कामा नये ही ठाम भूमिका लोकांची होती आणि मला असं वाटतं की हा डिसाइडिंग फॅक्टर सिंधुदुर्गच्या संपूर्ण राजकीय चळवळीमध्ये घडेल कारण कणकवलीची सीटसुद्धा आज ह्या एका फॅक्टरमुळे त्यांची धोक्यात आलेली आहे. मी आपल्याला अगोदर सांगितलेलं आहे याची उत्तरं मी मुंबईला गेल्यानंतर मला मिळतील. खरं तर मुंबईला आता मी जास्त काळासाठी जात नाही, उद्या माझ्या नातवाचा पहिला वाढदिवस आहे त्यामुळे त्या वाढदिवसापुरतं मी जाईन. राजकीय कुठली चर्चा त्याच्यामध्ये नसेल परंतु याचं राजकीय विश्लेषण करायला लागेल आणि मग मला माझ्या संघर्षाची पुढची दिशा ठरवायला लागेल आणि हा संघर्ष जर अशा तऱ्हेने होत असेल तर माझ्या भूमिकेमध्ये निश्चितपणे बदल होईल एवढी मला खात्री आहे. कारण जीवाला जीव देणारे लोक शिवसेनेत आहेत, गरिबांसाठी काम करणारे लोक शिवसेनेमध्ये आहेत. या एकमेव कारणासाठी मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो, उद्धवसाहेबांचं नेतृत्व बघून मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो. त्यावेळेला मला भाजपकडूनसुद्धा ऑफर होती, अनेक अफवा उठवण्यात आल्या की मी भाजपमध्ये जाईन. त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की मित्र पक्षाबरोबर लढाई करण्यापेक्षा मी निवृत्त होऊन शिवसैनिक म्हणून राहीन, परंतु मी पक्ष बदलणार नाही. आणि त्याच्यामुळे मी ही ऑफर दिलेली होती की तुम्हाला काबीज करायची आहे ना सत्ता, तर मैत्रीमध्ये बाधा नव्हतो. नवीन उमेदवार येईल शिवसेनेचा, जिंकेल, मी कटुता मैत्रीमध्ये कधीच आणत नाही. परंतु या मैत्रीची कोणाला किंमत नसेल तर मला वाटतं की याच्यापुढे चांगुलपणावरचा लोकांचा विश्वास संपेल. महाराष्ट्राचं स्वतःचं एक कल्चर आहे आणि हे कल्चर हे अशा तऱ्हेने आणि विशेषतः कोकणातलं कल्चर हे चांगुलपणावर आधारित आहे, प्रेमावर आधारित आहे आणि नेमका त्याला तडा मात्र निश्चितपणे या निवडणुकीमध्ये गेलाय एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो. आता प्रत्येक बातमी लाईव्ह होणार, घराघरात मतदान पाहणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.